देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। इंस्टा स्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा धुडगूस थिंगाणा। जिल्हा परिषद शाळेच्या छताचा चुराडा तर झाडावर प्रेक्षक बसल्याने झाडे तुटली। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळद, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसन। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कार्यक्रमाच्या परिसरात पोलिसांना एक व्यक्ती मयत अवस्थेत आढळला। पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद, आयोजकांकडून मात्र मृत्यू दारू पिऊन झाल्याचा दावा। मिरज तालुक्यातील बेडग येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे पटांगणात लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या लावणी कार्यक्रमात इतकी गर्दी जमली की मैदान कमी पडले। मग प्रेक्षकांकडून जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र यात जिल्हा परिषद शाळेच्या कौलारू छताचा चुराडा झाला। शाळेच्या झालेल्या या नुकसानीस कोण जबाबदार असा सवाल आता ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे। मात्र याच कार्यक्रमाच्या परिसरात पोलिसांना एक व्यक्ती मयत अवस्थेत आढळला असून पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। आयोजकांनी मात्र त्या व्यक्तीचा मृत्यू हा गर्दीमुळे नसून तर दारू पिलेल्या असताना डोक्यावर पडल्याने झाल्याचं म्हटलंय। इन्स्टा स्टार लावणी सादर करण्यात 4 पावले पुढे आणि दिलखेचक अदांनी तरुणांना वेड लावणारी हीच गौतमी पाटील बेडग मध्ये येते म्हटल्यावर तरुणांनी तिच्या या कार्यक्रमाला इतकी गर्दी केली की 2,500 प्रेक्षक येतील असा अंदाज बांधलेल्या आयोजकांची गर्दीने बत्ती गुल केली। जिल्हा परिषदेचे मैदान कमी पडले, लोक 7 ते 8 हजार झाले। मग तरुणांनी ना शाळेची कौले सोडली ना शाळा परिसरातील झाडे। 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता मराठी शाळेच्या मैदानामध्ये गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडक यांच्या वतीनं या ठिकाणी लावणीचा कार्यक्रम, त्याचबरोबर गजराज भूषण पुरस्कार वितरणचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जे शाळेचं मैदान आहे त्या मैदानाची कपॅसिटी 3,000 प्रेक्षक बसण्या इतकी असताना अचानकपणे या कार्यक्रमाला जवळपास 7-8 हजार तरुण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। त्यामुळं प्रचंड गर्दीमुळं या ठिकाणी या प्रेक्षकांनी काही वेळेला शाळेच्या कौलावर चढून बसणे, झाडावर चढून बसणे असे प्रकार या ठिकाणी घडला, ज्यामुळं ज्यामध्ये शाळेचं थोडंफार नुकसान या ठिकाणी झालं, जे आज आमच्या मंडळाचे कार्यकर्ते स्वखर्चाने या ठिकाणी ते दुरुस्त करतायत। त्याचबरोबर या ठिकाणी एक संशयास्पद मृत्यू झाला अशी एक बातमी या ठिकाणी प्रसारित झाली, परंतु या कार्यक्रमाचा आणि त्या मृत्यूचा कोणताही संबंध नव्हता। तो मृत्यूदेह या ठिकाणी शाळेपासून किंवा ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतला तिथून 300 मीटर अंतरावर बेडक स्टँडच्या परिसरामध्ये तो व्यक्ती पडलेला होता आणि त्याचा पोलीस पंचनामा या ठिकाणी झालेला आहे, त्याचं पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट झालेला आहे, त्याच्या नातेवाईकांनी या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की तो दारू पिऊन या ठिकाणी रस्त्यावरून जात असताना तो पडला होता। त्याचा आणि या घटनेचा अर्थार्थी कोणताही संबंध या ठिकाणी दिसून आलेला नाही किंवा आलेला नाही। आणि या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी गर्दी प्रचंड असल्यामुळं या ठिकाणी थोडा बहुत या ठिकाणी प्रेक्षकांची गडबड गोंधळ झाला, परंतु तो जरी झाला असला तरी कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये घडलेला नाही। अतिशय चांगल्या पद्धतीनं हा गजराज भूषणचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, त्याचबरोबर गौतम पाटील यांचाही कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थितपणे संपन्न झालेला। इतके पब्लिक आणि अशा पद्धतीने बसल्यावर जे व्हायचे तेच झालं। कौले फुटली तर ज्या झाडावर तरुण बसले ते झाडच खाली कोसळले।
हे कमी की काय म्हणून याच कार्यक्रम आवारातील 200 मीटर परिसरात याच कार्यक्रमादरम्यान बेडग मधील दत्तात्रय विलास उमासे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. कार्यक्रमाला झालेली गर्दी आणि ही गर्दी शाळेच्या कौलावर झाडावर जाऊन बसल्याने नुकसान झालेच, मात्र याच गर्दी दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला अशी चर्चा सुरू झाली. पोलिसांनी या प्रकारची नोंद घेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दुसरीकडे आयोजकांनी कार्यक्रमाला गर्दी झाली हे मान्य केलं, मात्र त्या व्यक्तीचा मृत्यू या कार्यक्रमात आल्यामुळे नव्हे तर सदर व्यक्ती दारू पिलेला असताना डोक्यावर पडल्याने झाल्याचं आयोजकांनी म्हटलंय. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी बेडग या गावी सामाजिक संस्थेमार्फत एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती, परंतु सदर ठिकाणी सदरची गर्दी नियंत्रणात होती. कोणताही चेंगराचेंगरीचा किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. आणि सदर ठिकाणापासून थोड्या अंतरावर एक मयत प्रेत सापडलं. सदरची व्यक्ती ही दारूच्या नशेत तोल जाऊन पडून त्याला डोक्याला इजा होऊन ती मयत झालेली आहे. याबाबत पोलिसांनी खात्री केलेली आहे आणि नातेवाईकांनाही विचारपूस केलेली आहे, स्थानिकांचं विचारपूस केलेली आहे. कुठलाही संशयित प्रकार नाही, तरी सदर प्रकारची चौकशी करण्यात येत आहे. कुठलाही चेंगराचेंगरीचा किंवा कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.